माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आजपासून आपलं नवीन वर्ष शु सुरू होतं आहे खरं म्हणजे या शुभेच्छा आज सकाळीच मी आपल्याला दिलेल्या आहेत पण प्रत्यक्ष आज आत्ता भेटून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहे गेल्याही वर्षी आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या सुमारास साधारणतः एक आपण अशी आशा व्यक्त केली होती एक प्रार्थना केली होती की पुढचा गुढीपाडवा जो आहे म्हणजे आजचा हा कोविडमुक्त वर्षाची सुरुवात करणारा असू दे मधल्या काळामध्ये तशी परिस्थिती नक्की आपण निर्माण केली होती त्याचं श्रेय मी आपल्या शासकीय यंत्रणा म्हणजे मग डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी पोलीस वगैरे महसूल यांच्या बरोबरीने आपल्याला सुद्धा त्याचा श्रेय देतो आहे साधारणतः डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवरती चांगलं नियंत्रण मिळवलं होतं मग गेल्या वर्षीचा गुढीपाडवा म्हणजे साधारणतः हाच काळ आणि या वर्षीचा याच्यामध्ये नक्की फरक काय झालेला आहे फरक खूप झालेला आहे मधल्या काळात जे आपल्याला वाटत होतं की हे युद्ध आपण जिंकत आलेलो हो आहोत त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात अशी तशी नाही आहे तर फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे जवळपास साठ हजार दोनशे बारा एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत साठ हजार दोनशे बारा म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे त्याच वेळेला मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः गेल्या वर्षी जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबून आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं तेव्हा आरोग्य सुविधा काय होत्या मी वेळोवेळी आपल्याला कल्पना दिलेली आहे कोविडसाठी चाचणी करणारी जी लॅब आपण म्हणतो ती आपल्या राज्यात एक किंवा दोनच होत्या आज सर्व मिळून जवळपास पाचशे तेवीस चाचणी केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत आता तुम्ही म्हणाल तुम्ही पाचशे तेवीस सुरू केलेत ते केलेलीच आहेत पण तरी देखील चाचणीसाठी आणि चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लागतोय कारण सरळ आहे की आता त्या वाढवलेल्या सुविधासुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते त्या क्षमतेपेक्षा अधिक भार जर कोणत्याही यंत्रणेवरती पडला किंवा टाकला तर साहजिकच आहे काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमोडून पडेल आज आपल्या चाचणी केंद्रांवरती प्रचंड ओझं आलेलं आहे रोजच्या रोज आपण चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत साधारणतः पंच्याऐंशी हजार करत होतो त्याचा संवादून अडीच लाखापर्यंत गेलेले आहेत अजूनही वाढवतो आहोत मुंबईमध्ये सुद्धा आपण खूप वाढ केलेली आहे कोविड केअर सेंटर्स गेल्या वेळेला साधारणतः सव्वीसशे होते सव्वीसशे पासष्ट आता चार हजाराच्या आसपास आपण केलेले आहेत बेड्सची संख्या वाढवलेली आहे बेडसुद्धा मी बघतो इकडे की गेल्या वेळेला किती होते गेल्या वेळेला साधारणतः सव्वा तीन लाख होते आता साडेतीन लाखाच्या वरती गेलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये सगळे आले आयसोलेशन बेड्स आले व्हेंटिलेटरचे आले साधारणतः मध्यम लक्षणाचे आले सगळेच पण आता या सुविधांवरती यायला लागलेला आहे मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की आपण एम पी एस सी दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ व्हायला नको म्हणून ह्या परीक्षा आपण पुढे ढकललेल्या आहेत ह्या परीक्षा आपण पुढे ढकलू शकतो शकलो कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही माझे तर म्हणणे लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्णच व्हावं लागेल व्हावंच लागेल आज चौबाजूने आपल्यावरती दडपण येते ऑक्सिजनची कमतरता जाणवते मी मुद्दामून आपल्याला हे सांगतो आहे याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्याशी चर्चा संवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न करतो आहे साहजिकच आहे मतमतांतरही असणारच पण ही मतमतांतरं किती काळ आपण चर्चा करत बसायची चर्चा चर्चा चर्चा, चर्चा निष्पन्न काहीच नाही हे आता परवडणारं नाही आहे कारण हा जो कालावधी आहे हा जो वेळ आहे हा एकदा जर का आपल्या हातातून निघून गेला तर मग आपल्या मदतीला कोणी येऊ हो शकणार नाही आणि ही सगळी परिस्थिती आता मी जी तुम्हाला सांगतो तु आहे साधारणतः आज आपल्या राज्यामध्ये बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं बाराशे मेट्रिक टन आजच्या घडीला आपण शंभर टक्के ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्यांना कोविडमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता आहे प्राणवायू त्यांच्यासाठी वापरतो शंभर टक्के आणि हा वापर जर बाराशे मेट्रिक टन आपला रोजचा उत्पादनाचा आकडा मी आपल्याला सांगितला तर साधारणतः आजच आपण साडेनऊशे ते हजार टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत म्हणजे किती आपण काठोकाठ आलो ते बघा बेड्स मिळत नाही आहेत ऑक्सिजन आत्ता अपुरा पडायला लागलेला आहे रेमडेसिवीर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे सुद्धा मधल्या काळामध्ये मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्याने उत्पादन जवळपास कमी केलं किंवा ना थांबवलं अचानक मागणी वाढली आणि मागणी वाढल्यानंतर हे औषध पुन्हा तयार करायला साधारणतः त्याला हे त्यांच्या शब्दात जे मला थोडंफार कळतं आहे समजतं ते मी तुम्हाला सांगतो आहे की ते औषध मॅच्युअर व्हायला दोन ते तीन आठवडे लागतात आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो आत्ता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत ऑक्सिजनसुद्धा मी मुद्दामून आपल्याला हा नकाशा आपल्यासमोर दाखवतो आहे केंद्राकडे आपण विनंती केलेली आहे एक चार पाच दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही परिस्थिती मी त्यांना सांगितली साहजिकच आहे पंतप्रधान आहेत त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे रुग्णसंख्या किती आहे एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत धाडसाने तोंड देतो आहोत हे महत्त्वाचं आहे काही लपवत नाही आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की पंतप्रधान महोदय की आम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे आमच्या इथे जे कारखाने आहेत किंवा ज्या जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे त्यांनी तसं कबूल केलेलं आहे त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल ह्याच्यासाठी सुद्धा मदत करा आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः नकाशा बघा ह्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेली आहे ते आपल्याला कळेल विशेषतः ही जी राज्यं आहेत ईशान्येकडची ही किती हजार किलोमीटरवरती आहेत किती शेकडो किलोमीटरवरती म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचा झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला आप माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे हा एकदम शेवटचा जो आहे पश्चिम बंगालमधला आहे तो तेराशे कि किलोमीटरवरती म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंवा ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती येणार किती आणणार सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे त्या बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतोच पण एक विनंती मी त्यांना करतो आहे ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितो आहे की ही रस्त्याने आता ऑक्सिजन आणे आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे मला कल्पना नाही असं करता येणे शक्य आहे का असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायची तसे आदेश द्या एवढी निकट आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे कारण तुम्हाला मी हा नकाशा दाखवला आपल्याकडनं टँकर जाणार तिकडनं ते भरणार त्याच्याकडनं ते आपल्याकडे येणार कदाचित तिथे जरी टँकर्स मिळाले तरी तिथे ते टँकर भरले जाणार आणि आपल्याकडे येणार पुन्हा इकडे आणून आणून एका वेळेला किती आणणार आणखीन ऑक्सिजन लागणार मग रोजची ही वाहतूक आपल्याला वा सुरू ठेवावी लागणार रोज आपल्याला ऑक्सिजनचा हा पुरवठा लागणार आहे रोज आपल्याला रेमडेसिवीरचा पुरवठा लागणार आहे आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मात्र आपल्याला ही आपत्कालीन परिस्थिती आहेच ही धरून हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून तशी मदत आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा म्हणजे आता या द फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मी स्वतः व्यक्तिगत फो फोनही करीन आणि पत्रसुद्धा लिहितो आहे तर ही एक मागणी आहे तसंच आणखीन एक दोन मागण्या ज्या मला काही वर्गाने केलेल्या आहेत त्यासुद्धा मी वाचूनच दाखवतो की साधारणतः मार्च महिन्यामध्ये जी एस टीचा परतावा दाखल करण्याची मुदत असते ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन तीन महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय करतो करतोय की आता था था हे सगळे संकटातच आहोत आपण हे संकट ही आपत्ती आहे या आपत्तीमध्ये आपणच यांना सांभाळून घ्यायला पाहिजे कारण इतर वेळेला अर्थचक्र चालवणारी हीच लोक आहेत उद्योग ज धंदे राहिले पाहिजेत रोजीरोटी राहिली पाहिजे नाहीतर मग जगायचं कशासाठी तर त्यांच्या त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी जी एस टीचा जो एक परतावा आहे तो त्याला तीन महिन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्या मुदतवाढ द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांना विनंती करतो आहे नंतर जसे आपण बघत असतो की भूकंप होतो काही वेळेला काही वेळेला अतिवृष्टी होते पूर येतो मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे ती तर आपण सगळ्यांनीच मानलेली आहे पण ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे निकष आपण लावतो आणि विशेषतः ज्यांची रोजीरोटी ही या ह्याच्यामध्ये थोडीशी हल्लेली आहे म्हणा किंबहुना जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यांच्या रोजीरोटीवरती गदा किंबहुना संकटात सापडलेली आहे अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदतसुद्धा द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांकडे विनंती करतो आहे याचं कारण असं की ही आपत्ती ही फार विचित्र आहे याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे पण लस ही सापडलेली आहे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की अकरा ते चौदा तारखेपर्यंत टीका महोत्सव करा आहे माझं तर म्हणणं केवळ चारच दिवस नाही आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग हा मोठ्या प्रमाणातही वाढवलेला आहे पुन्हा मी त्या लस किती मिळते आणि किती ह्या राजकारणात जाऊ इच्छित नाही पण लसीकरण हे वाढवावंच लागेल लसीकरण का वाढवायचं तर लसीकरण केल्यानंतर ह्या लाटेतून बाहेर पडू का नाही कारण लस दिल्यानंतरसुद्धा प्रतिकारशक्ती यायला काही दिवस जावे लागतात नक्कीच आत्ताची लाट ही प्रचंड मोठी आहे या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट कारण जगामध्ये आता तिसरी लाट चौथी लाट पाचवी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या लाटा, येत आहेत हा अनुभव आहे जसं ब्रिटननी केलं ब्रिटननी काय केलं अडीच ते तीन महिने अत्यंत कडक निर्बंध लावले लॉकडाऊन केला पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला जवळपास काही टक्के जनता त्यांनी आता कवर केली पन्नास टक्केहून जास्त झाली असेल uh, जनतेला त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित केलं लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे मृत्यूदर हा घटलेला आहे मग त्याच दिशेने त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल आपल्याला येत्या काही काळात भरपूर प्रमाणामध्ये लसीकरण वाढवावं लागेल की जेणेकरून पुढची लाट आपण कदाचित थोपवू नाही शकणार पण तिचा वेग हा मंदवू शकू म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं आपण पाठी पाठीबवळून बघताना तर ह्या लाटेच्या तुलनेत ती लाट काहीच नव्हती एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही आहे रोजची रुग्णसंख्या वाढते आहे की कुठ कुठपर्यंत वाढेल सांगता येत नाही एक वेगळेपण मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षीसुद्धा जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः एक आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे तर पंधरा दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल रुग्णवाढ किती होईल महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता म्हणजेच काय आपण एकदा हे एक करून दाखवलेलं आहे होय एकदा आपण हे करून दाखवलेलं आहे कोविडवरती नियंत्रण मिळून दाखवलेलं आहे मात्र यावेळीची जी लाट आहे ती लाट आणि जे काय चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ पंधरा दिवसांनी किती होईल महिनाभरानंतर किती होईल हे जे काय सांगितलं जाते आहे ते चित्र हे यावेळेचं जवळपास सारखं आहे गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा वाढवली आरोग्य आरोग्यसुविधा नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते आपण अनुभवतो आहोत पण म्हणून आपण काही स्वस्त नाही बसलेलो आपण हातपाय गाडून अजिबात बसलेलो बस नाही बसणारच नाही जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणारच जिंकायचंच ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो आहोत आजसुद्धा मी जे काय आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे भीतीदायक आहे ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतो आहे कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्यसुविधा आणखीन वाढवत आहोत मुंबईत वाढवतो आहे विदर्भात वाढवतो आहे पुण्यात वाढवतो आहे सगळीकडे वाढवतो आहोत जिथे जिथे जे जि जे करता येणं शक्य असेल ते ते आपण सगळे मिळून करतो हो। आहोत मग तिकडे ऑक्सिजनचे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत व्हेंटिलेटर्स वाढवण्याची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत आयसोलेशन बेड्स वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवत आहोत क्वारंटाईन वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवत आहोत पण हे एकतर्फी झालं एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून दोन गोष्टी आहेत ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लागणार सुद्धा आपले, आपले प्रयत्न चालू आहेत आत्ता आत्ता नवीन जे विद्यार्थी आपले उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपण आवाहन करतो आहोत की तुम्ही पण या त्यांचीसुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत त्यांनासुद्धा आपल्यासाठी आपल्यासोबत घेणार आहोत त्याचबरोबरीने मी जसं गेल्या वर्षी एक आवाहन केलं होतं की निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी निवृत्त तसे निवृत्त होतच नाहीत पण परिचारिका असतील आरोग्य कर्मचारी असतील त्यांनासुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्हीसुद्धा पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला नुसतं मदतीला नाही मी म्हणत लढायला पुढे या लढण्यासाठी पुढे या सर्व स्वयंसेवी संस्था आहेत सेवाभावी संस्था आहेत व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करतो आहे की आता वेळ आलेली आहे तुम्हीसुद्धा या जे जे आपण करता येणं शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल ते ते करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या बांधवानो आणि भगिनीनो हे उणी दुणी काढण्याची वेळ नाही आहे मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की उणी दुणी काढत बसू नका आता जर का उणी दुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ नाही करणार राजकारण मी आपण वृत्तपत्रात वाचलं की माननीय पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगा की आत्ता राजकारण बाजूला ठेवा हे फार मोठं संकट आहे आपण एकत्र येऊन जर का लढलो नाही जर आपण याला साथ म्हणत असू तर आपणसुद्धा एक साथ आलो पाहिजे एक साथ लढलं पाहिजे तरच या साथीवरती आपण विजय मिळू शकतो आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला सांगितल्यानंतर नायलाजाने मला काही गोष्टी ह्या थोड्याशा बंधना बंधनात्मक आपल्याला ला करावा लागणार आहेत आणि मला खात्री आहे की हे जे निर्बंध आपण लावतो आहोत हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहेत मला आनंद होतो आहे असं कृपा करून समजू नका मी गेले महिनाभर साधारणत्याची कल्पना देत आलेलो आहे की असं नाही झालं तर काय होईल तसं नाही झालं तर काय होईल आपण तसं म्हटलं तर बराचसा वेळ चर्चेमध्ये आणि विचारविनिमयात घालवलेला आहे आता मात्र कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आणि ती वेळ टोकक्षण आलेला आहे मग काय करायचं मी एकदम काही लॉकडाऊन असं म्हणत नाही आहे पण काही निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत कारण ही साखळी जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला पूर्ण गुरफटून गुनबरवून टाकल्याशिवाय राहणार नाही आपल्याला रोजीरोटी महत्वाची आहेच त्याहीबद्दल मी बोलणार आहे पण रोजीरोटीच्या बरोबरीने आधी जीव वाचवायला पाहिजे जीव वाचलं तर सगळं काही आहे आणि जीव वाचवणं हाच आत्ता आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो वाचवण्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत जे काही निर्बंध आपण टाकलेले होते त्या निर्बंधात आता आपण अधिक वाढ करतो आहोत आणि हे निर्बंध उद्या आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील एक फक्त अपवाद थोडा आपल्याला करावा लागणार आहे कारण तिथे दोन चार दिवसामध्ये मतदान आहे ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आपल्याला कल्पना आहे की तिथले आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यांची जी जागा आहे त्या मतदारसंघात येत्या दोन पाच दिवसामध्ये मतदान आहे मतदान झाल्यानंतर मात्र तिकडेसुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील म्हणून मी थोडंसं माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे मला खात्री आहे की आजपर्यंत जसं सहकार्य आपण मला केलं ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या त्या गोष्टी आपण पाळल्या तसंच सहकार्य येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी पहिल्या प्रथम आपल्याला विनंती करतो आहे काही निर्बंध मी आपल्याला वाचून दाखवतो आहे आणि बाकीचे सर्व निर्बंध निर्बंध जे आहेत सगळे नियम आहेत ते लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात त्याची कल्पना येईल जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करतो आहोत म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं कधी रात्री जमावबंदी करत होतो आता मात्र आपल्याला पुढचे किमान पंधरा दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद मी टाळणं म्हणत होतो आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही आहे मी तर विनंती करतो आहे की हे मी नियम सांगतोय पण मला आपल्याकडनं उलटं पाहिजे की जसं एक शब्द आहे जनता कर्फ्यू जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही तसं तुम्ही ठरवायचं आहे की नाही आहे ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही मी आता करोनाला मदत करणार नाही मी सरकारला मदत करणार मी माझ्या नागरिकांना मदत करणार आपल्याला आता प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की कोणाला मदत करायची करोनाला मदत करायची की विरुद्ध लढणाऱ्या सरकारला आणि माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मदत करायची हा निर्णय आता ज्यानी त्यांनी घ्यायचा आहे की करोनाला मदत करणारे कोण आहेत आणि कोरोनाविरुद्ध लढणारे कोण आहेत करोना वा करोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला आता कळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणे इतर सेवा बंद राहतील सकाळी सात ते रात्री आठ सकाळी सात ते रात्री आठ ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत एक गोष्ट मी सांगतो सांगतोय की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत म्हणजे लोकल्स बंद करत नाही आहोत बस सेवा बंद करत नाही आहोत मात्र त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतिआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील आणि त्यातून त्या चालू का ठेवतोय तर जीवनावश्यक सेवा सुविधा देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे आपले सफाई कामगार आहेत त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम घरी राहा आणि शहर स्वच्छ करा घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा नाही त्यांना संकट असो वा नसो आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार रा आहे आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आपण साहजिकच आहे रुग्णालय आहेत दवाखाने आहेत वैद्यकीय विमा औषधी कंपन्या औषधी दुकाने वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत वाहतूक सप्लाय चेन आहे लस उत्पादक व वाहतूक करणारे कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात त्यांचे कारखाने उघडे राहतील त्यांची वाहतूक येणं ये जा करणारे वाहनं आहेत ती चालू राहणारे आहेत आ, मास्क जंतुनाशक उत्पादक वितरक वैद्यकीय कच्चा माल सगळे त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो संबंधितली दुकानं त्यांची द दवाखाने दवा हे उघडे राहतील शीतगृहे हाऊसिंग हवाई वाहतूक रेल्वे बस ऑटो विविध देशांची राजनैतिक कार्यालये नंतर तोंडावती पुन्हा पावसाळा आलेला आहे एप्रिल तर अर्धा गेला येत्या दीड महिन्यामध्ये पाऊस येणार पावसाळ्याची जी काही कामं आहेत ती पावसाळीपूर्वच करावी लागतात तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळीपूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील त्याच्यानंतर बँक्स रिझर्व्ह बँक इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे सेबी सेबीने मान्यता दिलेली कार्यालय दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे ह्या सगळ्या गोष्टी ई कॉमर्स असेल ह्या सगळ्या आहेत त्याच्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार त्यांनासुद्धा आपण यातनं त्यांना मुभा दिलेली आहे जाणे येण्याची पेट्रोल पंप चालू राहतील पेट्रोलियम उत्पादन आहेत कार्गो सेवा डेटा सेंटर्स आय टी सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो हे आहेत बऱ्याच आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याची संपूर्ण मी आता वाचत नाही आहे पण ह्या गोष्टी ह्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याकडे येतील त्याबरोबर आता अपलोड पण केल्या जातील तेवढ्या आणि तेवढ्याच चालू राहतील बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांनासुद्धा मी सांगतोय की तुम्हीसुद्धा जिथे जिथे तुमच्या साईट्स आहेत एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा त्यांना उगाचंच तिथून त्यांच्या घरी त्यांच्या घरातून तिथे म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या जर का करायची तुमच्या कॅम्पसमध्ये सुविधा नसेल पण काही उद्योग असे आहेत की त्यांनी त्यांच्या का कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे ठीक आहे तो कारखान्यात येईल तिथून त्याच्या वसाहतीत जाईल तिथून पुन्हा इकडे एवढ्यापुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा उद्योग चालू ठेवायला काही हरकत नाही आहे आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी सगळ्या सगळे ये जा सगळी ये जा ही थांबवायची आहे म्हणून कृपा करून अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला पाहिजे आता हॉटेल्स रेस्टॉरंट यांनासुद्धा आपण त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेकअवे व होम डिलिव्हरी एवढंच करता येईल कर्मचाऱ्यांना लसीकरण आता हे बंधनकारक आहे रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांनासुद्धा त्यांना आपण का परवानगी देतो आहे की अनेक गोरगरीब असे आहेत की ज्यांच्याकडे एकेका खोलीत ते पाच पाच सात सात आठ आठ लोकं राहतात एका खोलीत एवढे लोकं राहतात त्यांच्याकडे स्वयंपाकघराचीच सोय नाही मग बाहेर त्यांना खावं लागतं आणि मग ते खाणार कुठे जर रेस्टॉरंट्स आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण टेकअवे टे घरी ने पार्सल नेण्यासाठी परवानगी देत असू तर रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांनासुद्धा सकाळी सात ते रात्री आठ ह्या वेळेमध्ये तिथल्या तिथे नाही त्यांनीसुद्धा ते पॅक करून जो कोणी गोरगरीब येईल त्याला ते देण्याची व्यवस्था करावी आपल्याला गर्दी टाळायची आहे आणि अनावश्यक वाहतूक तर नाहीच पाहिजे ह्याच्यामध्ये आवश्यक सेवेसाठी लागणारे उत्पादन करणारे उद्योग हे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील आणि या उत्पादनांची निर्यात करणारे उद्योगसुद्धा चालू ठेवण्यात येतील आपल्याला या सगळ्या गोष्टींची मी कल्पना देतो आहे आता हे झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की बाबा हे सगळं तुम्ही निर्बंध सांगितले मग आमच्यासाठी तुम्ही काय करणार रोजीरोटीचं काय मी मगाशी आपल्याशी बोलताना बोललो की माननीय पंतप्रधानांना आपण सांगतो की नैसर्गिक आपत्तीत व्यक्तिगत लाभ जसे आपण देऊ शकतो त्या अनुषंगाने काही लाभ ह्या नैसर्गिक आपत्तीत द्यावे अशी माझी विनंती आहे मात्र राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा जी आपली योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत ह्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना आपण आता मोफत धान्य देणार आहोत पुढच्या एक महिन्यासाठी म्हणजे कुठेही आपण त्यांची कदाचित रो रोजी ही मंदावली असेल पण रोटी थांबू देत नाही होत त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था आपण करतो आहोत आणि याच्यामध्ये नोंद केलेले जे आपल्याकडे लाभार्थी आहेत त्यांची संख्या साधारणतः सात कोटी आहेत म्हणजे सात कोटी जे आपले नागरिक आहेत ह्या वर्गात मोडणारे त्यांना आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आजपासून जेव्हापासूनही बंधन उद्यापासून सुरू होतील एक महिना प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत आपण धान्य देणार आहोत तसंच आपल्याला सर्वांना कल्पना आहे सरकार आल्यानंतर आपण दहा रुपयात शिवभोजन थाळी ही गोरगरिबांसाठी सुरू करण्याची योजना जाहीर केली ती जाहीर केली योजना सुरू झाली आणि कोविड आला मग काय करायचं तर ही योजना कोविड आल्यानंतर आपण दहा रुपयाची जी एक शिवभोजन थाळी होती ती पाच रुपयावरती आणली आणि साधारणतः मी तोही आकडा सांगितलेला आहे आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी ह्या थाळीचा लाभ घेतलेला आहे आता आपण ही शिवभोजन योजना जी आहे ही जी थाळी आहे ती दहा रुपयाची थाळी आपण पाच रुपयात केली होती आता पुढचे पुढचा एक महिना शिवभोजन आपण मोफत देणार आहोत दोन लाख थाळ्या जवळपास आपण रोज देतो ह्या दोन लाख थाळ्या म्हणजे हे शिवभोजन आपण हे मोफत देणार आहोत गोरगरिबांसाठी म्हणजे सांगतात ना की तुम्ही लॉकडाऊन करताय पण रोजीरोटीचं काय आहे तर रोजी थोडीशी मंदावणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो मला कल्पना आहे पण रोटी कुठे आपण थांबू देत नाही ही संपूर्ण व्यवस्था हा सगळा जो काय मी भार नाही म्हणत हे कर्तव्य जे आहे ते कर्तव्य आपलं सरकार हे समर्थपणाने सांभाळणारच भार हा पडणार सरकारवरती जसा तुमच्यावरती पडतोय तसा सरकारवरती पडतो आहे पण सरकार हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भार सोसणार आणि सोसायला ते समर्थ आहे त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत मी आता हे वाचतो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या पाच योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरता प्रत्येकी हजार रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत म्हणजे आधी देतो आहोत नंतर नाही आत्ता आधी देतो आहोत आणि ह्याचे साधारणतः लाभार्थी हे किमान पस्तीस लाख आहेत म्हणजे वरती मी जसं सांगितलं तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत काही निराधार महिला आहेत वयोवृद्ध आहेत दिव्यांग आहेत असंघटित क्षेत्रातील नागरिक का आहेत कामगार आहेत रिक्षाचालक आहेत आदिवासी समाज यांच्यासाठी आपण तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ ही योजना जाहीर केली शिवभोजन आपण पुढचा महिनाभर मोफत देतो आहे त्याच्यानंतर आता ह्या योजना त्याच्यात जो हजार रुपयांचा जो भा देणं असतं आपण ते आगाऊ देतो आहोत आणि त्याच्यात पस्तीस लाख लोक आपण त्यांना एक नाही म्हटलं तरी आधार देतो आहोत नंतर महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये राज्यातील नोंदणीकृत काम बांधकाम कामगार जे आहेत त्यांना पंधराशे रुपये हे पंधराशे रुपये आपण अर्थसहाय्य देतो आहे प्रत्येकी म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः बारा लाख पुन्हा लाभार्थी आहेत जे आपल्याकडे नोंदणीकृत आहेत हे पंधराशे रुपये आपण त्या काम बांधकाम वर्गातील कामगारांना देतो आहे घरेलू कामगार आता हा एक वेगळा आपण हे करतो आहे घरेलू कामगार जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक निधी देतो आहोत म्हणजे हा सुद्धा एक मोठा वर्ग आहे तसा जो नोंदणीकृत आहे त्यांना आपण हा निधी देतो आहोत त्याच्यानंतर आता पुन्हा तळहातावरती पोट हे ज्यांचं आहे त्या तो तोच हा वर्ग आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडा वर्ग बाकी आहे तो म्हणजे अधिकृत फेरीवाले अधिकृत फेरीवाले आहेत या फेरीवाल्यांसुद्धा आपण एका वेळचे पंधराशे रुपये प्रत्येकी देतो आहोत फेरीवाल्यांसाठी जे अधिकृत नोंदणीकृत आहेत फेरीवाले त्यांना देतो आहोत आणि ही जी हे जे देणं आहे हे या फेरीवाल्यांची स्वनिधी योजनेत बँकांकडे नोंदणी असल्यामुळे बँकांमार्फत हे त्यांच्या बँकेत हा जो काही निधी आहे तो त्यांना हस्तांतरण केलं ह्याच्यामध्ये जवळपास पाच लाख लाभार्थी आहेत तसंच आपले रिक्षाचालक आहेत कारण सगळंच बंद केल्यानंतर रिक्षाचालकाने काय करायचं तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे परवानाधारक रिक्षाचालक आहेत त्या रिक्षा सुद्धा एका वेळेचं आपण पंधराशे रुपये हे देतो हो। आहोत आता याच्यामध्ये सुद्धा साधारणतः बारा लाख लाभार्थी आहेत म्हणजे तुम्ही बघत जा सात कोटी पस्तीस लाख बारा लाख पाच लाख पंधरा लाख आपण जे जे करता येणे शक्य असेल ते करतो हो। आहोत माझ्या आदिवासी समाजासाठी सुद्धा खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं दोन हजार रुपये हे आर्थिक सहाय्य देतो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आता लाभार्थी बारा लाख आहेत म्हणजे आपण जेवढं करता येणे शक्य असेल तेवढं करतो आहोत हे आत्ताच्या घडीला हे आपण जे पटकन करता येणे शक्य आहोत ते करतो आहोत त्याच्यानंतर आता ह्या टाळेबंदी हा शब्द वापरायचा न वापरायचा पण ही जे काही निर्बंध आहेत त्या काळामध्ये आपल्याला कोविडवरची उपाययोजना जी आहे त्याच्यामध्ये इतर काही सुविधा वाढवायच्या आहेत त्याच्यानंतर औषधं खरेदी आली व्हेंटिलेटर्स खरेदी करणं आलं सुविधा आली उ सुविधांची उभारणी आली त्याच्यासाठी काही पैसे लागतात तर त्याच्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी त्यांना काही पैसे आपल्यास आपल्याला त्यांच्याकडे देऊन ठेवावे लागते की तुम्हाला आवश्यकतेनुसार कारण पटकन आता रुग्ण आला आणि काही गरज लागली तर विचारत बसायचं नाही जे जे करता येणं आवश्यक आहे ते तिकडे करायचं आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण साधारणतः तीन हजार तीनशे कोटी फक्त आणि फक्त कोविडसाठी म्हणून बाजूला काढून ठेवतो म्हणजेच काय की आपण हा सगळा जर का एक आढावा घेतला तर ढोबळमानाने हे सगळं आपण करण्यासाठी जवळपास पाच हजार चारशे कोटी रुपये आपण हे विविध ज्याला आधार देतो म्हणतो तुम्ही नुसती मदत नाही पण एक आधार देणं आधार देण्यासाठी आणि कोविड वाढू नये वाढलाच तर औषधोपचारासाठी सुविधांसाठी म्हणून आपण एवढा एक निधी बाजूला काढून ठेवतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं बांधवांनो आणि भगिनीनो मी सगळी परिस्थिती आहे ही आपल्यासमोर ठेवलेली आहे ऑक्सिजनची सुद्धा परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे बिकट आहे पुन्हा एकदा सांगतो साधारणतः आपल्या राज्याची क्षमता ही बाराशे मेट्रिक टन प्रतिदिनी उत्पादनाची आहे आज जवळपास साडेनऊशे मेट्रिक टनपर्यंतचा वापर ऑक्सिजनचा फक्त आणि फक्त कोविडग्रस्त रुग्णांना ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे ज्यांचा श्वास घ्यायला त्यांना त्रास होतोय ही कल्पनासुद्धा करणं श अशक्य आहे अवघड आहे की श्वास रोखला जातो म्हणजे काय आहे घुसमटणं म्हणजे काय आहे त्यांचा श्वास मोकळा होण्यासाठी त्यांचा श्वासनश्वास परत नैसर्गिक होण्यासाठी म्हणून हा आपण ऑक्सिजन वापरतो आहोत पण ह्याच संख्येने जर रुग्णवाढ होत राहिली तर हाताशी राहिलेला ऑक्सिजन हा येत्या काही दिवसात संपल्याशिवाय राहणार आहे आजसुद्धा रोजची आपली रेमडेसिवीरची जी गरज आहे किती वापर होतो आहे सगळीकडनं फ मागणी होते रेमडेसिवीर पाहिजे रेमडेसिवीर पाहिजे आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यात आजच्या दिवशी साधारणतः किती रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जातात साधारणतः चाळीस ते पन्नास हजार म्हणजे चाळीस ते पन्नास हजार सरासरी रोजची आजची आपली रेमडेसिवीर इंजेक्शनची ही मागणी आहे गरज आहे आता तुम्ही विचार करा आजच्या घडीलाच रेमडेजीवीर थोडंसं कमी पडते त्याची आपण हे करतोय सोय केलेली आहे येत्या काही दिवसात ते नियमित होईल पण जर काही रुग्णसंख्या रुग्णवाढ अशीच राहिली याच पटीत वाढत राहिली तर येत्या काही दिवसामध्ये रेमडेजीवीरची आवश्यकता ही दुप्पट होणार आहे म्हणजे जिकडे पन्नास हजार असेल तिकडे एक लाख होणार आहे एक लाख म्हणजे अजून एवढीच प्रेम रेमडिसिवीरची आवश्यकता आपल्याला आहे हे सगळं मी अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी नाही कुठेही अपारदर्शकता नाही ही बंधनं केवळ आणि केवळ एक नायलाच म्हणून आपल्याला आता ही स्वीकारवी लागत आहेत याचं कारण की जगभराचा जो अनुभव आहे आरोग्य सुविधा वाढवणं लसीकरण वाढवणं मात्र त्याच वेळेला ते वाढवण्यासाठी थोडीशी एक मध्ये आपल्याला संधी लागते ती संधी आणि ही साखळी तोडण्यासाठी आपल्याला हे निर्बंध स्वीकारावे लागत आहेत हे पूर्ण जगाने आता स्वीकारलेलं सत्य आहे आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ही बंधनं ही एकतर्फी टाकलेली नाही आहेत ही, ही बंधनं टाकण्यामागे जो उद्देश आहे तो केवळ आणि केवळ प्राण वाचवणे हाच एक उद्देश आहे आनंददायी ही परिस्थिती नाही आहे घाबरण्यासारखं सुद्धा तसं नाही आहे कारण आपण समर्थपणाने ह्याचा मुकाबला करतो आहोत आजपर्यंत जे सहकार्य आपण मला केलं जसं मला आपल्या कुटुंबातील एक आपण मानता त्याच तळमळीने आणि त्याच प्रेमाने आणि त्याच आपुलकीने माझ्यावरती मी पुन्हा सांगतो टीका करणारे किती करत असले तर त्या टीकेची पर्वा न करता आपल्याशी जी माझी बांधिलकी आहे त्या बांधिलकीला स्मरून आणि तिला जागून मी केवळ आणि केवळ माझ्या राज्याच्या माझ्या माता भगिनींच्या माझ्या बांधवांच्या हितासाठी ही निर्बंध आपल्यावरती थोडीशी लादत आहे कृपा करा न चिडता न रागावता समजून घेऊन सहकार्य करा आणि ही लढाई जिंकायला नुसती मदत नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळे सैनिक म्हणून सोबत या आणि ही लढाई जिंकायचीच या जिद्दीने पुन्हा एकदा कंबर कसून कोविड भगाव या पद्धतीने आपल्याला आता हे करावं लागेल आजपर्यंत जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य या पुढेही अपेक्षित आहे सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र